लाखों स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। या शहीद स्वातंत्र्यवीरांचा अपमान करत कंगना राणावत या अभिनेत्रीने 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते तर भारताला खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले असे विधान केलेल्या निर्लज्ज कंगना राणावत या अभिनेत्रीचे डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश शांताराम जोशी कार्याध्यक्ष नंदकुमार मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्ष तनुजाताई पाटणकर कार्याध्यक्ष कोमलताई भागडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर तर्फे जाहीर निषेध करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हा उपाध्यक्षा सुवंदनाताई सोनवणे राष्ट्रवादी महिला काँग्रेस 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहराचे मान्यवर पदाधिकारी अनिशाताई गुप्ते मालिनीताई चौधरी भावनाबेन राठोड प्रणिलीताई शेंबेकर दीपालीताई आंबेडकर सुधा शेट्टे आदि मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन भोईर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहराचे मान्यवर पदाधिकारी पांडुरंग चव्हाण राहुल चौधरी रमेश दिनकर उदय शेट्टी शशिकांत म्हात्रे मंगेश जाधव निवृत्ती भांगडे आदि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले मीडिया प्लस। कंगना राणावत यांचा आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करत आहोत। कंगना राणावत हिच्या मते तिचा स्वातंत्र्य 2014 मिळालं 2014 तिला स्वातंत्र्य मिळालं तर 1947 रोजी तिला काय वाटत होतं तेव्हा 2014 नंतर जे गॅसचे भाव वाढले डिझेल पेट्रोलचे भाव वाढले लोकांच्या नोकऱ्या गेल्या ह्याला आपण देशाचं स्वातंत्र्य म्हणतो का? ती जे मूवी केली तिने राणीबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई हे कशावरती होती तिला याचा अर्थ पण नाही माहिती। तिने काय म्हणून ही मूवी केली? फक्त पैशासाठी मूवी केली का? ही पैसा मिळण्यासाठी? अगं निदान त्या पैशाची कदर करण्यासाठी तरी बोल की मला स्वातंत्र्य 1947 रोजी मिळालं। 1947 ज्या लोकांनी बलिदान केले ज्यांचं एवढं रक्त वाहिलं आज त्यांनी काय नाही केलं देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यांचं बलिदान तू फुकट घालवतेस। तू देशाचा तर अपमान करतेच आहेस पण ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलंय त्यांना ज्यांना ज्यांना जे काही जो कोणी काही केलेलं आहे सत्याग्रह केला सावरकर एवढ्या वर्ष कुठे होते कैदी झाले का इंग्रजांनी एवढे हाल केले आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या लोकांचे हे काय फुकट होतं का? हे काय व्यर्थ होतं का? नक्की स्वातंत्र्य काय असतं? 2014 स्वातंत्र्य झाली मग ही एवढ्या वर्ष कुठे होती? भारतात नव्हती का? तू भारतात राहत नव्हती का? तू भारत मातेचा अपमान केलेला आहेस। निषेध आहे, जाहीर निषेध कंगना राणावत। नमस्कार, माननीय श्री सुरेश जोशी साहेब शहर अध्यक्ष आहे ते व सौ तनुषाताई पाटणकर महिला शहर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मी कोमल निवृत्ती भागडे महिला कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कंगना राणावत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा निषेध करत आहे, जाहीर निषेध। कंगना राणावतचा जाहीर निषेध आम्ही या करता करत आहेत कारण टाइम्स नाव या न्यूज चॅनलमध्ये तिने एक स्टेटमेंट पास केलं आहे। ते स्टेटमेंट म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला 2014 साली मिळालं तर 1947 साली नाही मिळालं। 1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते तिला असं वाटतं भिकेमध्ये मिळालं आहे। तिचं हे कम्प्लीट स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटला आम्ही जाहीर निषेध करत आहोत। त्या स्टेटमेंट हे जे स्टेटमेंट आहे ते अतिशय लाजीरवाणे व अयोग्य व शेमफुल स्टेटमेंट आहे। त्या स्टेटमेंटचा आम्ही कम्प्लिटली जाहीर निषेध करत आहोत। ज्या व्यक्तींनी ज्या स्वतंत्र सावरकर सैनिकांनी आपल्या देशासाठी आपल्यासाठी जे बलिदान केलेलं आहे जे सॅक्रिफाईस केलेलं आहे त्यांच्या जीवाचा त्यांचा हिने घोर अपमान केलेला आहे म्हणून या ज्या स्वातंत्र्यासाठी ज्या आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनी जे आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे जे सॅक्रिफाईस केलं आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यांचा हिने जाहीर म्हणजे अपमान केलेला आहे। त्या अपमानाच्या अनुषंगाने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। तुम्हाला जर माहीत असेल ट्विटरनी कंगना राणावतला बॅन केलेला आहे तर का केलं?
तिच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून चुकीची आहे ती त्यामुळे. तर अशा लोकांना आपले सरकार पद्मश्री अवॉर्ड देत आहे, तर हे कशाला देत आहे पद्मश्री अवॉर्ड? हे कुठला म्हणजे कुठल्या अनुषंगाने दिलेला आहे याचा एक प्रश्नचिन्ह आहे. आम्हाला त्याच्यावरती निषेध करायचा आहे. व आता आपल्याला ह्या ज्या स्टेटमेंट नाहीने ह्या ज्या व्यक्तीने पास केलेल्या आहेत त्या व्यक्तीवरती कठोर कारवाई सरकारने करावी. व जो पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्काराचा देखील अपमान केलेला आहे तिने, त्या पुरस्काराचा सरकारने परत घ्यावा ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. कंगना रणावत, हाय.